गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना सीबीएसईनं केलं ग्रामसेवक. सीबीएसई बोर्डाच्या पुस्तकातला प्रताप. तिसरीच्या पुस्तकात सतेज पाटलांचा चुकीचा उल्लेख. सीबीएसई बोर्डातला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. सीबीएसई बोर्डाच्या एका पुस्तकात राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचा उल्लेख चक्क ग्रामसेवक म्हणून करण्यात आलाय. सीबीएसई बोर्डाच्या तिसरीच्या पुस्तकात हा उल्लेख करण्यात आलाय. सीबीएसईच्या तिसरीच्या सोशल स्टडीज या पुस्तकात पान क्रमांक 70 वर ग्रामसेवकांविषयी एक धडा आहे. या धड्यात ग्रामसेवक म्हणून चक्क सतेज पाटलांचा फोटो छापण्यात आलाय. फोटोत गृहराज्य मंत्री सतेज पाटील दिसत आहेत, तर त्याच्या खाली चक्क टायटल देण्यात ग्रामसेवक मार्गदर्शन करताना असं छापण्यात आलंय. म्हणजे गृहराज्यमंत्र्यांचा उल्लेख चक्क ग्रामसेवक असा करण्यात आलाय. ग्रामपंचायतीविषयी माहिती देणारा हा धडा आहे. एका पालकानं फेसबुक पोस्ट करत ही चूक समोर आणली आहे. राज्यातल्या एका मंत्र्याचा असा उल्लेख करण्यात आल्यानं नाराजी व्यक्त होतीये. कोण आहेत सतेज पाटील? थोडक्यात पाहूयात. सतेज पाटील हे 2009 ते 2014 या काळात गृहराज्यमंत्री होते. त्यानंतर 2019 पासून ते पुन्हा गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतायत. याशिवाय त्यांच्याकडे परिवहन, तंत्रज्ञान, कोल्हापूरचे पालकमंत्री अशा विविध पदांचा कार्यभार आहे. सतेज पाटील हे राज्याच्या राजकारणातलं, कोल्हापूरमधलं एक मोठं नाव आहे. इतक्या प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो ग्रामसेवक म्हणून सीबीएसईच्या पुस्तकात छापण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. मुलांना काय कळतंय असं समजून छापण्यात आलेला हा फोटो म्हणजे मंत्र्यांचा थेट अपमान आहे, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील समर्थकांकडून उमटते. दरम्यान सीबीएसईकडून याबाबत अजून तरी कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? गृहराज्यमंत्री एक प्रसिद्ध नाव असलेल्या सतेज पाटलांचा फोटो ग्रामसेवक म्हणून छापण्यात आलाय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.